नाराज नात है ना नात नात टिकत हो नात टिकत कधी टिकत विश्वास असेल तर नात टिकत मग ते भगवंताचं भक्ताचं असो नवरा बायकोचं असो मित्रा मित्राचं असो नाहीतर बहीण भावाचं असो म्हणून आपला भगवंतावर एवढा विश्वास असला पाहिजे पुरुष मंडळी तुम्हाला एखादा लहान मुलगा असेल मुलगी असेल नातू असेल नात असेल तिला आपण हसण्यासाठी कधीतरी वर फेकतो बघ वर टाकतो आणि बरोबर आहे का तर तिला आनंद भेटावा आकाशात सहंग गेल्यासारखं वाटावं यासाठी आपण तिला वर फेकतो फेकतो त्या लेकराला आपण लेकरू वर फेकल्यावर लेकरू हसत करडत हसत तुम्हाला वर फेकल्यावर तुम्ही हसत करायचं तुम्ही हसणार नाही लेकराचं हसायचं कारण काय कारण त्या वर्षा दीड वर्षाच्या लेकरालाही अनुभव असतो त्यालाही विश्वास असतो कुणावर त्या बापावर काय विश्वास असतो हे ना मला किती जरी वर फेकलं तरीही मला झेलणार पडू देणार जेवढा त्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो ना तेवढा या लेकराचा त्या पांडुरंग बापावर विश्वास असला पाहिजे अरे या देवाने मला किती त्रास देऊ द्या पण मागे पुढे व्हा नाही संभाळीत आणि आघात तनिया घालवडिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती तुकामडे घालू वाहू हा संसार एवढा विश्वास असला पाहिजे आता ही विश्वास येईल पण नात असेल तर इथं नात्याचाच पर्याय नाही तो कुठून विश्वास येणार आता काही विश्वास आहे पहिला विश्वास होता का हो 10-15 वर्षापूर्वी असं कधी असायचं का नवरा 10 माणसात बायकोच्या हातात हात घालून चालायचा का चालायचा का म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोर प्रेम नाही असं होतं का मग काय होत विश्वास मी 10 हातावर जरी पुढे असलो आणि 10 हातावर जरी म्हातारी महागा असली म्हातारा कधी महागा वळून सुद्धा बघत नव्हतं म्हातारी आली का नाही त्याला विश्वास होता आपल्या पावलावर पाऊल देऊनच येणार नजर खाली असणार डोक्यावर पदर असणार पदर 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 आमच्या बायका पदर महाग केस मोकळी लगा लगा मला लगा करी काय प्रॉब्लेम तुम्हाला सांग बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मोकळी केस घेऊ सुटत गाणं आहे ना सुटला बाई पदर माझा नव्हते भानत अंबाबाईच भार माझ शिरल अंगात अंबाबाईच भार माझ शिरल नकलय वाजू उदळायची या कधी पांडुरंगाचं काय खरं नाही पण आंबाबाईचं काय बरोबर महाराज देवाची थट्टा करते असं माणसांनी देवाचा बाजार मांडलाय अरे संचारत नाही असं कोण म्हणलंय देवालाही संचारलं ना नामदेव कीर्तन कधी पुढे देवानाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा कळला पितांबरा नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग आणि आमचं आमच्या आईच्या अंगात फक्त नवऱ्याला ठिकाण्यावर आणू असतो झाडाला लई तारास आहे झाडाला लई तारास आहे अरे झाड सोडून काहीतरी बोल ही फक्त हिच मागत मी मागेल तुमच्या अंगात येतो या तो आजच नाही पण आता त्याच्या खाली माणसं देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा देव आहे यात वाद नाही पण देव कुठे आहे देव आहे म्हणून मंदिर शोधून देव
परिभवारिता ठाव नाही उरला। शंकराचार्य वर्णन करतात, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारि हे नाथ धारा हेण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारि हे नाथ धारा पत्रात आहे, पानात आहे, पुष्पात आहे, वृक्षात आहे, पण कधी दिसेल? बालम मुकुंद मनसा स्मरामी, मना भावनेतून स्मरावं लागेल। मैया वेशक मनुएमा नित युक्ता उपासते सुदया परोपेतास्त युक्त तमामता। श्रीकृष्ण सांगतात, माझीच भक्ती करायची ना, श्रद्धा मनोकामना उपासना असल्याशिवाय ती भक्ती माझ्यापर्यंत पोहोचत, आणि जर असेल तर तो भक्त मला योगीयातला योगी वाटतो। भक्ती असेल पण त्या भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे, त्या भक्तीमध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे। महाराज एवढं सगळं असावं तेव्हा भक्त हो, देव काही सोपा नाही महाराज, इतका विशाल देव तो काही कुठेही राहतो का? देव भक्त एकाच ठिकाणी राहतो, भक्त एकाच ठिकाणी भक्तांच्या मनात, बाकी कुठंच नाही, कुठेच नाही। बघा, लग्न देवाचं होतं आणि देवाच्या लग्नाला निमंत्रण पत्रिका वाटायचं काम नारदाकडे दिलं। आख्या गावात येत तरी नारद तुमच्या गावात नसो पण असतो, निश्चित कळ लावायची, बाकीची भांडणं बघत बसायची। मग नारद म्हणला, मी देवाकडे बायको मागायला गेलो तरी देवाने मला बायको, आणि तरी हे अजून एक करायला निघाले, कसं होतंय बघ। पहिली निमंत्रण पत्रिका दिली देवाच्या सासऱ्याला, देवाचा पहिला सासरा लक्ष्मी मातेचे पितामह समुद्र, कुणाला? समुद्राची कन्या लक्ष्मी माता, कुणाची? नारायणाची पत्नी। नारायण पुढच्या जन्मात पांडुरंग, पांडुरंगाची पत्नी रुक्मिणी। पहिल्या सासऱ्याला पत्रिका दिली, ही लग्न करायला निघाले। सासरा म्हणला, करी नका पण जाणं गरजेचं आहे। आता हे झालं आध्यात्मिक, थोडा प्रॅक्टिकल विचार करूयात। पोरांना काय वाचा रे, आधी टंगरी नीट करा तुमची, बघा नीट वाचा, चला इकडे बघा, बघा ठीक आहे। शाळा शिकता? बरे, भूगोल शिकलाय? आपली पृथ्वी, आपण कुठे राहतो? नशीब पृथ्वीवर तरी म्हणले महाराज। चला, हा आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवर जे भाग आहे, एक आहे पाण्याचा आणि एक आहे जमीन। जो जमिनीचा भाग आहे तो किती आहे? 29%। आणि जो पाण्याचा आहे तो किती? 71%। किती? लेकर हुशार आहे, खरंच हुशार आहे। पोरांना गेल्या 2 वर्षात एक पिक्चर लय गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट, पिक्चरचं नाव, त्यामध्ये हिरो होता, हिरो त्याचं नाव, हिरोईनचं नाव। गेल्या 2 वर्षात एक गाणं लय गाजलं, शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? पोरांनो जेव्हा भक्ती सत्रू माझ्याकडे, माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर, तुमची सेट ना।
हरिपटातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला तुला चूक त्यांची नाही चूक तुमची मला काहीच पर्याय नाही व्हायचा हे असली लेकर उघडे करून आंध्रात ठोकाय पाहिजे ह्यांना आमदार माहिती आहे ह्यांना बाबूराव माहिती आहे आमच्या ज्ञानोबाला माहित नाही काय करणार हो घरात परिवार तर नाही आमच्या आईनं कधी गाथा वाचला नाही ज्ञानेश्वरी आमच्या आईला माहित नाही आमच्या बापाला हरिपाठ माहित नाही आमचा बाप मेला कमू कमून ही मिली घालू घालू ही झालं मधला घोटाळा महाराज काय फायदा यांचा फायदाच काय पण चूक त्यांची नाही तुम्ही कधी धर्माने वागलात साधी गोष्ट आहे ना शुद्ध बीजा पोटी फळे साधी गोष्ट पण लेकरं चांगली असावी लेकरं सुशिक्षित नसले तरी चालतील लेकर सुशिक्षित नसले तरी चालतील पण लेकर सुसंस्कृत असणं गरजेचं सुशिक्षितपणा काय टाईट जीन्स घातली शर्ट घातला पुढे हेअरस्टाईल केली परफ्यूम मारला म्हणजे सुशिक्षित झाला अरे स्वतःची ढेरगी भरवण्यासाठी कमवतात ते झाले सुशिक्षित पण स्वतःचा विचार न करता जगासाठी जगतात ते झाले सुसंस्कृत ते झाले संत आमचं काय आमच्या पोरांना घालाय जीन्स पॅन्टी बसाय फटफटी खायला पानपट्टी प्यायला हातबोटी झोपाय झोपडपट्टी खर्चायला हायच बापाची सोसायटी ती मेला भरू पण हे ना तरी कुठं लई नीतीमत्तेनं कमी होऊ नये ती निवडून आहे बसो आहे हे बघा पैसा कमवणं आहे अशा मताचे मी नाही पैशाशिवाय जगात काय चालतं पण दोन प्रकार आहेत नीती न येते ती लक्ष्मी आणि अनीती न येते ते पैसा पैसा कधीच टिकत नाही आणि लक्ष्मी कधीच जात नाही कायम लक्षात ठेवायचं कमवायची काय लक्ष्मी आणि सोडायचं काय पैसा पैशाचं काय खरं एका म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली म्हाताऱ्या टुकू टुकू बघत नका लागत नसती विनोद लागला लॉटरी वाल्यांनी विचार केला डायरेक्ट आजीला सांगावं तर अति आनंदानं आजी मरण तिला नग सांगा कुणाला तरी सांग तिला समजून सांगा महाराज लोक इतकं पटवून कुणालाच सांगा येत नाही महाराज महाराज गेला आजीकडे आजीला म्हणला आजी आजी म्हणली बोला महाराज काय म्हणता आजी बोला ना महाराज काय म्हणता जर तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली काय कराल आजी म्हणली महाराज तुमच्या पाय गुणाला तुमच्या कृपा आशीर्वादाला जर मला 50 लाखाची लॉटरी लागली पांढरंगाची आणि घेऊन सांगते मला कोणी सुद्धा नाही त्यातलं निम तुम्हाला देईन ती ऐकून महाराजच मी आला थोडा पैसा वाईट सुखासुखी जगत होता ना महाराज पण पैसा पैसा वाईटच आहे महाराज मग सगळ्यात मोठा धन परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण हे धन कधी संपणार नाही गाथा कालही होता आजही आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे पण धन हे द्या महाराज लेकरात हे धन नाही दिलं तरी चालेल पण हे धन लेकरांना देणं फार गरजेचं आहे चला जाग्यावर या आता मात्र महासागर जावयाचं लग्न म्हणलं उसळ्या मारीतच आले आताच पोरांनी सांगितलं आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% मग प्रॅक्टिकली विचार करा कुठेतरी हा महासागर मावणं शक्य आहे का पण तो देव तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्या बोलविया वेद बोले म्या चालविया सूर्य चाले चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरि विना देखवी ऐकवी मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा जर देवाच्याच हातात सगळं आहे तर देव काहीही करू शकतो मग देवानं डोक्याचा नाही हाताचा एक केस उपटला हाताचा एक केस उपटला अर्ध्या केसात अख्खा महासागर मावला एवढा देव विशाल मग तुम्ही मला सांगा तुमची एवढी एवढी पोळी कोणाच्या मापात घालायची तुम्हीच मला सांगा किती विशाल आहे देव मग राहतो कुठे देव व्यास मुनी वर्णन करतात भजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम भजे ब्रजे कमंडनम समस्त
त्यांच्या मनात. पर किती विशाल आहे देव. मनोज गरीब मोचन विशाल लोल लोचन अनंग लंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे ब्रजे एवढा देव विशाल. मग एवढ्या देवाची भक्ती करायची सोपं आहे आणि ती बी त्याला आवडत तशी ना. मला काय माहिती त्याला काय आवडत. अरे तुम्हाला काय गरज आहे. तुम्ही फक्त एक काम करा. तुम्ही तुमचं कर्म करा. पहिल्यांदा तुम्ही काय आलाय हे तुम्हाला कळू दे. आपण जगतोय खरंय सगळे आहात ना. तर गेलंय कोण म्हणजे घरी घरी पहिला का म्हणा आहात ना सगळे. जन्माला आलाय खरे. जीवन जगताय खरे. उदरनिर्वाह चालू आहे खरे. पैसा कमवतोय खरे. दिवस चाललाय खरे. सगळं खरे. मग खोट काय. तुमचं जगणं खोटे. तुम्हाला जे दिसतंय ते खोटे. तुम्ही जे समज करून घेतलाय तो खोटा. काय समज. आम्ही सुखात आहोत हा तुमचा सगळ्यात मोठा खोटा समज आहे. तुम्ही सुखात आहात. आपण सुखात आहे नाही महाराज. सुखाचे तीन प्रकार. आत्मिक सुख, साधनिक सुख, बाह्य सुख. साधनिक सुख जे साधनाला धरून येत. बंगला येतावर सुख आहे. गाडी येतावर बंगला गेला गाडी गेली. बाह्य सुख काय दिसतोय. टाईट कपडे टोपीला सुद्धा इस्त्री निसता काटच. परफ्यूम हातात एक लागे हळद एक लागे हातात ब्रासलेट. महाराज काय दिसतोय. पण सगळं हप्त्यावर. सुख आहे का. बाह्य सुख आहे. आता आत्मिक सुख